नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या डबल ओ अकॅडमीमध्ये। मित्रांनो, या ठिकाणी तलाठी भरतीसाठीच्या 3000 जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहे। तर या तलाठी भरती पदाकरता निवड प्रक्रिया कशी असते किंवा सिलेक्शनचे कसे टप्पे असतात याची थोडी आपण या ठिकाणी आज माहिती घेणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तलाठी भरती पदाकरता अगोदर जाहिरात निघत असते। जाहिरात निघाल्यानंतर साधारणतः जाहिरातच्या दिनांकापासून 25 दिवसापर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म हा भरता येणार आहे। फॉर्म तुम्हाला या ठिकाणी भरता येणार आहे आणि फॉर्म भरणं झाल्यानंतर साधारणतः 45 दिवसामध्ये तुमची ऑनलाईन या ठिकाणी काय परीक्षा घेतली जाते। या ठिकाणी साधारणतः TCS किंवा IBPS या दोन बोर्डपैकी कुठल्या तरी एक कंपनी जी आहे ती या ठिकाणी तुमची काय परीक्षा घेणार आहे। ऑनलाईन परीक्षा झाल्यानंतर त्यावेळेस तुमची परीक्षा होते। परीक्षा झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचे स्टार्टिंगला तुमचं स्कोर कार्ड आहे ते स्कोर कार्ड या ठिकाणी काय डिस्प्ले केलं जाते। म्हणजे या ठिकाणी तुमचं स्कोर कार्ड डिस्प्ले केलं जाते, त्यामध्ये तुम्हाला जर तुमच्या प्रश्नावर काही ऑब्जेक्शन असेल, या ठिकाणी तुमचे मार्क्स वगैरे त्या ठिकाणी तुम्हाला कळतात। नंतर तुम्हाला जर काही ऑब्जेक्शन असेल एखाद्या प्रश्नाबद्दल किंवा चुकलेल्या ऑप्शनबद्दल, तर ते ऑब्जेक्शन तुम्हाला त्या ठिकाणी करण्याची संधी मिळते आणि ती संधी मिळाल्यानंतर तुम्हाला ते योग्य ते पुरावे त्या ठिकाणी सादर करावे लागतात। पुरावे सादर झाल्यानंतर या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट लागली जाते। नंतर मग तुमचा काय रिझल्ट लागला जातो, या ठिकाणी प्रश्न चूक झालेले किंवा रद्द केलेले असेल परत तुमचं फेर म्हणजे तुमची रिवाईज आन्सर की येते, कोणती आन्सर की येते, पहिली आन्सर की, नंतर रिवाईज आन्सर की, या ठिकाणी तुमची काय येते रिवाईज आन्सर की आल्यानंतर तिसरी जी घोषणा असते, तिसरा तुमचा असतो रिझल्ट, तिसरा काय लावला जातो त्या ठिकाणी निकाल। आणि या निकालामध्ये सिलेक्शन झालेले विद्यार्थी आणि काही वेटिंग असलेले विद्यार्थी अशा पद्धतीने या ठिकाणी काय तुमची हे चालते। नंतर सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांना योग्य डॉक्युमेंट चेकिंगसाठी या ठिकाणी काय बोलवलं जाते। डॉक्युमेंट चेकिंग झाल्यानंतर जे विद्यार्थी डॉक्युमेंटसाठी पात्र नसतील किंवा ज्यांचे अपूर्ण डॉक्युमेंट आहे अशा विद्यार्थ्यानंतर सुद्धा काही जे वेटिंगला लिस्ट लागलेली असते, नंतर वेटिंगला लिस्ट लागते आणि वेटिंगमधले विद्यार्थ्यांना सुद्धा डॉक्युमेंटद्वारे त्या ठिकाणी काय घेतल्या जाते। अशा प्रकारे साधारणतः ही प्रक्रिया राहते। एकूण 4 ते 5 महिन्याचा कालावधी या पूर्ण प्रक्रियेमध्ये जात आहे। त्यामुळे या सर्व प्रक्रियेच्या अपडेटसाठी आपल्या डबल ओ अकॅडमी आपल्या चॅनलला तुम्ही जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तुमचा कुठलाही प्रश्न असेल भरतीबद्दल अभ्यासाबद्दल तर तो तुम्ही मला या ठिकाणी विचारू शकता। तसेच मित्रांनो, या ठिकाणी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद। तसेच आपली या ठिकाणी ऑनलाईन बॅच सुद्धा सुरू आहे, ती ऑनलाईन बॅच जॉईन करू शकता। तसेच तलाठी भरतीसाठी नोट्स उपलब्ध आहेत, त्या नोट्स सुद्धा तुम्ही या ठिकाणी काय घरपोच मागू शकता। तर मित्रांनो, तलाठी भरतीसाठी ग्रुप जो आहे तयार केलेला आहे तो सुद्धा तयार करू शकता आणि मोफत आणि वाजवी दरामध्ये फ्री ऑफ होम डिलिव्हरी www.osdepot.com वर तुम्ही काय पुस्तकांची ऑर्डर देऊ शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल परत एकदा धन्यवाद। जय हिंद।